अहमदनगर ब्रेकिंग। बाप लेकाचा पाण्यात बुडून मृत्यू। कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर जवळील गांजेवाडी येथील मंडपी बंधाऱ्यावरून मुर्शदपूरकडे तिघे मित्र जात असताना बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण पडला। त्याला वाचवण्यासाठी दोघे पाण्यात उतरले, मात्र हे तिघे बुडत असल्याचे पाहून त्या तिघांपैकी एका मुलाच्या वडिलांना समजले। त्यांनीही वाहत्या पाण्यात उडी घेत इतर दोन मुलांना जीवदान दिले, मात्र पोटच्या गोळ्याला वाचवत असताना बापलेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। मुर्शदपूर शिवारातील गांजेवाडी परिसरातील मंडपी बंधाऱ्यात दुपारी 12:30 सुमारास ही घटना घडली। संजय मारुती मोरे वय 35 वर्ष, सचिन संजय मोरे वय 15 अशी मयत झालेल्यांची नावे आहेत। या घटनेची माहिती कळताच तहसीलदार विजय बोरुडे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले बचाव पथकासह हजर झाले। कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे हे कारखान्याच्या रुग्णवाहिकेसह बचाव कार्य करणाऱ्या यंत्रणेसह हजर होऊन गावकऱ्यांच्या मदतीने दोन अथक प्रयत्नाने बाप लेकांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले। यावेळी सरपंचपती अनिल दवंगे, तंटामुक्ती अध्यक्ष अनवर शेख, संतोष गोसावी यांच्यासह अनेकांनी बाहेर काढण्यास मदत केली। मुर्शदपूर शिवाराच्या गांजेवाडी परिसरातील मंडपी बंधाऱ्यात सचिन संजय मोरे वय 15, ओम दत्तात्रय मोरे वय 12 व शुभम योगेश पवार हे तिघे मुले बंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेले। पाण्याचा अंदाज न आल्याने एकाचा तोल पाण्यात गेल्याने तो बुडू लागला। त्याला वाचवण्यासाठी आरडाओरडा करीत इतर दोघे पाण्यात उतरले। पाण्याच्या वेगामुळे मुलांना पोहता येत असूनही गटांगळ्यात खात होते। आपला मुलगा, पुतण्या व त्यांचा मित्र पाण्यात उडत असल्याचे संजय मारुती मोरे यांच्या लक्षात येताच त्यांनी वाहत्या पाण्यात उडी मारून शुभम पवार व पुतण्या ओम मोरे यांना पाण्यातून यशस्वी बाहेर काढून जीवदान दिले। सचिन मोरेला वाचवण्यासाठी बाप म्हणून काळजीने त्याला पाण्याबाहेर काढताना धरलेला हात निसटला, मुलगा वाहत गेला। पुन्हा त्याचा पाण्यात शोध घेताना संजय मोरे व सचिन मोरे या दोघा बापलेकांचा पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला। बापलेकाचे मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढले असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत।